नमस्कार। अंतरराष्ट्रीय लाभाचे वितरण डिस्ट्रीब्यूशन ऑफ गेन्स फ्रॉम ट्रेड ची संकल्पना समजून घेत असताना वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्यापार लाभाच्या बद्दल आपलं मत, विचार, सिद्धांत व्यक्त केलेले आहे। या बाबतीत आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होतो या बाबतीत जवळपास सर्वच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञामध्ये एक मत झालेले आहे। या बाबतीत आपण सनातनपंथीय आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचे विचार समजून घेतलेले आहे। त्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होतो, दोन्ही राष्ट्रांना लाभ होतो, केवळ लाभाच्या आधारे दोन्ही राष्ट्र या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ प्राप्त करून घेऊ शकतात, संमत त्यांनी स्पष्ट केलेला आहे। परंतु व्यापार लाभ होत असताना दोन्ही राष्ट्रांना व्यापार लाभ होत असताना तो सारखा होतो का, किंवा जास्त लाभ कोणाला होऊ शकतो, जास्त लाभाचं वितरण कोण्या राष्ट्राकडे होऊ शकतं, तर या बाबतीत ॲडम स्मिथचा विचार समजून घेण्यासारखा आहे। ॲडम स्मिथ म्हणतो की श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या तत्वाच्या आधारे जर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभाग नोंदवला तर त्यातून लाभ प्राप्त होऊ शकतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात सहजतेने प्रवेश करणं किंवा सहज आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू सेवांची आयात निर्यात करणं, यापेक्षा जर आपण विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून विशिष्ट वस्तूवर लक्ष केंद्रित करून त्या वस्तूच्या बाबतीत अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये श्रम विभाजन आणि विशेषीकरणाचं तत्वाचा अवलंब करून त्या वस्तूच्या बाबतीत जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर निश्चितपणे संबंधित राष्ट्राला अधिक लाभ प्राप्त होऊ शकतो। आज जेव्हा आपण जागतिक बाजाराचा सध्याच्या परिस्थितीचा विचार करतो तेव्हा जी प्रगत राष्ट्र आहे त्या प्रगत राष्ट्रामध्ये श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा अवलंब मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येते। म्हणजे अमेरिका, जपान, जर्मन सारखी विकसित राष्ट्र जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्या राष्ट्राच्या उत्पादनाच्या जी व्यवस्था असते, उत्पादन व्यवस्था जी असते, ती उत्पादन व्यवस्था ही श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या सहाय्याने अत्यंत प्रगत बनवलेली असते आणि म्हणून त्या राष्ट्रांना जास्त लाभ प्राप्त होतो। तुलनेने जे अल्प विकसित विकसनशील राष्ट्र असतात ते राष्ट्र आपल्या अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा अवलंब फारसा करू शकलेले नाही, म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ कमी प्राप्त होतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे लाभ मिळतो त्या लाभाचं वितरण संबंधित राष्ट्राला जर अधिक वाढून घ्यायचं असेल तर संबंधित राष्ट्राने श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा अवलंब करून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून घेता येतो। म्हणजे सहजतेने आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होण्यापेक्षा विशिष्ट स्पेशलायझेशन करून जर तुम्ही सहभागी झाले तर त्यातून जास्त लाभ प्राप्त होतो। म्हणजे अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये जसं आपल्याकडे एखादी वस्तू शिल्लक असेल तर ती आपण सहजतेने आपल्या आठवडे बाजारात, तालुक्याच्या बाजारात, जिल्ह्याच्या बाजारात ती वस्तू सहज विक्री करतो शिल्लक आहे म्हणून। परंतु तितका सहजतेचा कॅज्युअल अप्रोच ठेवून जर आपण त्या वस्तू जपानला पाठवल्या, अमेरिकेला पाठवल्या तर त्यातून फारसा लाभ प्राप्त होणार नाही। तर विदेशात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या वस्तू जर आपल्याला पाठवायच्या असेल तर संबंधित वस्तूच्या बाबतीत आपण श्रम विभाजन आणि विशेषीकरणाच्या तत्वाचा अवलंब करणं गरजेचं आहे। कारण जागतिकीकरणाच्या काळामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेमध्ये आज आपल्या वस्तूशी जगातली प्रत्येक राष्ट्र स्पर्धक आहे। अशा वेळेस त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपली वस्तू ही स्पेशलायझेशन आणि श्रम विभाजनाच्या आधारेच निर्माण झालेली पाहिजे। कारण श्रम विभाजनामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि विशेषीकरणामुळे त्या वस्तूमध्ये विशेष तत्व प्राप्त होतं, ती वस्तू विशेष तयार होते, म्हणजे ती जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकते। म्हणून श्रम विभाजन आणि विशेषीकरण या दोन्ही तत्वाचा अवलंब करणं गरजेचं आहे। बरोबर आहे, हो सर। ओके, तू बोला त्याच्या। आंतरराष्ट्रीय व्यापारामधून अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होत असतात। आपण याआधी काही सिद्धांत बघितले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ कसा होईल, प्रत्येक राष्ट्र जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारात भाग घेत असतं त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापारातून त्या राष्ट्राला लाभ कसा होईल, तर अनेक अर्थतज्ञांनी अनेक विचार मांडलेले आहेत। त्यापैकी डेव्हिड रिकार्डो म्हणतो की
आंतरराष्ट्रीय व्यापारात लाभ तेव्हा होईल तेव्हा उत्पादन खर्च जो की तोलनीक उत्पादन खर्च आहे दोन राष्ट्रांमधील वस्तू उत्पादनातील जो तोलनीक उत्पादन खर्च आहे तो वेगवेगळा असेल किंवा त्यामध्ये फरक असेल. त्यानंतर हेक्टर ओहलींचा जो मेन आधार आहे तो म्हणतो घटक विपुलता जो ज्या राष्ट्रामध्ये जो घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे अर्थातच त्याची भौतिक विपुलता आणि आर्थिक विपुलता ज्या राष्ट्रामध्ये आहे त्या राष्ट्राने त्या वस्तूचं उत्पादन करावे म्हणजे जो उत्पादन घटक त्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागतो तो ज्या राष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या राष्ट्राने त्या वस्तूचं उत्पादन करावं जेणेकरून त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा होईल. पण ॲडम स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दलचा अर्थात अर्थशास्त्राच्या शास्त्रशुद्ध विचाराची सर्वप्रथम मांडणी केल्याचे दिसून येते. ते म्हणतात आंतरराष्ट्रीय व्यापारातून एखाद्या राष्ट्राला तेव्हा फायदा होईल ज्यावेळेस तो राष्ट्र एखाद्या वस्तूचं विभाजन हे श्रम विभाजन आणि विशेषीकरण करून करेल. मग श्रम विभाजन आणि विशेषीकरण कसं करायचं तर समजा एखादं राष्ट्र एक्स वस्तू उत्पादनात कार्यक्षम आहे मग त्या राष्ट्राने काय करायचं तर एक्स वस्तूच्या उत्पादनामध्ये कार्यक्षम असल्यामुळे त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण साधायचं. म्हणजे काय होईल त्या राष्ट्रामध्ये जे काही उपलब्ध संसाधन आहे त्या संसाधनाच्या मदतीने ते राष्ट्र जास्तीत जास्त त्या वस्तूचं उत्पादन करेल आणि उत्पादन केल्यामुळे ते राष्ट्राला त्या वस्तूच्या निर्यातीमधून नक्कीच फायदा होईल असं ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे. ॲडम स्मिथ यांनी हा सिद्धांत व्यापारवादी विचारसरणीला उत्तर म्हणून मांडलेला आहे. ॲडम स्मिथ व्यापारवादी विचारसरणी काय म्हणतात तर निर्यातीला चालना दिली पाहिजे. पण ॲडम स्मिथ म्हणतात की व्यापारवादी विचारसरणी किंवा व्यापारवादी विचारसरणी ही फक्त एकाच राष्ट्राच्या भल्याचा विचार करते फायद्याचा विचार करते. कारण एका राष्ट्राची निर्यात ही दुसऱ्या राष्ट्राची आयात असते आणि असं जर चाललं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभामध्ये खूपच विषमता येईल आणि ही परिस्थिती संघर्षाला पोहोचू शकते. आणि ह्याच व्यापारवादी विचारसरणीला उत्तर म्हणून ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभाचा सिद्धांत मांडला जो की श्रम विभाजन आणि विशेषीकरणावर भर देत असतो आणि यामुळे जगातील प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय व्यापारातून नक्कीच लाभ होईल असा ॲडम स्मिथ म्हणतात. ॲडम स्मिथचं म्हणणं व्यापार लाभाच्या वितरणाच्या संदर्भात आपण समजून घेतलं. त्यानंतर आपण पुढचा विचार बघू. ॲडम स्मिथचा डेव्हिड रिकार्डो हे वाचायचं. हो सर, डेव्हिड रिकार्डो हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक उत्पादन खर्चाचा सिद्धांत त्यांनी मांडला. दोन राष्ट्रांना व्यापार करण्यासाठी उत्पादन खर्चात असलेला तुलनात्मक फरक उपयुक्त ठरतो. प्रत्येक देश काही वस्तूची आयात व निर्यात करीत असतो. एखादी वस्तू उत्पादन करणे शक्य नसेल तर त्या वस्तूची आयात करून वस्तू उपलब्ध करता येते. तुलनात्मक उत्पादन खर्चाचा विचार केल्यास स्वदेशात वस्तूचे उत्पादन करण्यासाठी ज्यादा खर्च करण्यापेक्षा अन्य देशाकडून ही वस्तू कमी उत्पादन खर्चामुळे अल्प किमतीत मिळाल्यामुळे आयातक राष्ट्रांना संसाधनाची बचत करणे शक्य होते. हा एक प्रकारचा व्यापार लाभ होईल. ओके, म्हणजे व्यापार लाभाच्या संदर्भात डेव्हिड रिकार्डो हा ॲडम स्मिथच्या पुढे गेलेला आहे. विचार करताना ॲडम स्मिथने केवळ लाभाचा विचार केला तर डेव्हिड रिकार्डोने केवळ लाभाच्या पुढची स्टेज म्हणजे तुलनात्मक खर्च याचा विचार केला. की डेव्हिड रिकार्डो म्हणतो की जगामध्ये जे वेगळे राष्ट्र आहे ते राष्ट्र एका समान पातळीवर असू शकत नाही. काही राष्ट्र हे विकसित असणार आहे, काही राष्ट्र हे मागास किंवा अल्प विकसित असणार आहे. अशा वेळेस विकसित आणि अल्प विकसित राष्ट्रामध्ये जर आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात आला तर केवळ लाभाच्या आधारे विकसित राष्ट्रांना अधिक लाभ होईल, अल्प विकसित राष्ट्रांना लाभ होणार नाही. परंतु याचा अर्थ अल्प विकसित राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होऊच नये असा त्याचा होत नाही. तर डेव्हिड रिकार्डोने यासाठी तुलनात्मक उत्पादन खर्चाचा विचार मांडलेला आहे की जरी एखादं राष्ट्र वस्तू उत्पादनाच्या बाबतीत अविकसित असेल किंवा त्या ठिकाणी त्याला कमी जास्त उत्पादन खर्च येत असेल, एक राष्ट्र विकसित असेल समजा जपान आणि भारत
तर जपानचं तंत्रज्ञान भारतापेक्षा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी श्रम विभाजन विशेषीकरण जास्त असल्यामुळे त्यांचा उत्पादनाचा खर्च कमी आणि वस्तूंचा दर्जा जास्त असणार आहे भारताच्या तुलनेत. मग अशा वेळेस भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार जर जपान सोबत सहभाग नोंदवला तर केवळ लाभाच्या आधारे जपानला जास्त फायदा होईल, भारताला नुकसान होईल. परंतु रिकार्डो म्हणतो की अशाही परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर अल्प विकसित राष्ट्राने सहभाग घेतला तर त्यालाही लाभ होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेस जपान आणि भारताचा जर आपण विचार केला तर जपानचं तंत्रज्ञान विकसित असल्यामुळे त्या ठिकाणी कमीत कमी संसाधनामध्ये कमीत कमी भूमी श्रम भांडवल संयोजक हे जे उत्पादनाचे घटक आहे हे कमीत कमी वापरून जास्तीत जास्त दर्जेदार वस्तू निर्माण करण्याचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे. भारतामध्ये संसाधनं जास्त आहे भूमी श्रम भांडवल संयोजक तुलनेने, परंतु त्याची कार्यक्षमता मात्र कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जपान एखादी एक्स वस्तू तयार करण्यासाठी एक मजूर 2 तास काम करत असेल तर तीच एक्स वस्तू आपल्याकडे तयार करण्यासाठी 10 मजूर 10 दिवस 8 तास काम करतात रोज. म्हणजे कितीतरी मनुष्य बळ आपण शिल्लक वापरतो. म्हणजे जपान एक्स वस्तूची निर्मिती करण्यासाठी समजा एक मजुराचे 5 तास मनुष्य दिवस 5 तासा मनुष्य चे 5 तास वापरतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं त्या ठिकाणी 10 मजूर 10 दिवस काम करतात म्हणजे 10 मनुष्य दिवस पर डे आपण 8 तरी धरले तर कितीतरी शिल्लक तास आपण त्या ठिकाणी खर्च करतो. म्हणजे ही एक प्रकारे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळ जे आहे श्रम जे आहे त्या श्रमाच्या श्रम जे संसाधन आहे त्याचा अपव्यय आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये श्रमाचा अपयोग किंवा भांडवलाची परिस्थिती जशी असू शकते तंत्रज्ञानाची तशीच असू शकते. अशा परिस्थितीमध्ये अल्पविकसित राष्ट्राने जर विकसित राष्ट्रासोबत आंतरराष्ट्रीय व्यापार केला ती वस्तू आपल्याचकडे निर्माण करून खूप मोठ्या प्रमाणात संसाधनाचा खर्च करण्यापेक्षा ती वस्तू आयात करणं हे कधीही योग्य आहे असं रिकार्डो यांना म्हणायचंय. म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी रिकार्डोला असं म्हणायचं की अल्पविकसित राष्ट्र सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होऊन त्या ठिकाणी लाभ प्राप्त करू शकत. ओके ओके हो सर. ओके तू बोल यार थोडं. सर व्यापार लाभ मध्ये अनेक अर्थतज्ञांनी आपले विचार मांडलेले. प्रथम विचार मांडणारे ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष लाभाच्या तत्वाचा विचार केला आणि त्यानंतर क्रमवारी दुसरे येणारे डेव्हिड रिकार्डो तोलनिक उत्पादन खर्चातील फरक हा त्यांच्या व्यापार लाभाच्या विचाराचा आधार मानतात. डेव्हिड रिकार्डो म्हणतात की तोलनिक उत्पादन खर्चात फरक असल्यानेच आंतरराष्ट्रीय व्यापारातून जगातील सर्व राष्ट्रांना व्यापार लाभ होऊ शकतो. म्हणजेच निरपेक्ष लाभाचं तत्व काय सांगतं तर जर आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रत्येक राष्ट्राला लाभ करून घ्यायचा असेल तर त्याच्या वस्तू उत्पादनामध्ये त्याने निरपेक्ष लाभ अनुभवला पाहिजे. म्हणजे श्रम विभाजन आणि विशेषीकरणावर भर देऊन त्यांनी राष्ट्राने त्या त्या वस्तूचं जास्तीत जास्त उत्पादन केलं पाहिजे ज्यामध्ये तो कार्यक्षमता अनुभवतो. पण डेव्हिड रिकार्डो म्हणतात की समजा एखाद्या देशाने वस्तू उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ जरी अनुभवला नाही तरी त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होतो. तो कशामुळे? तर वस्तू उत्पादनातील तोलनिक खर्चातील फरकामुळे. समजा भारत हा एक्स वस्तूचं उत्पादन करण्यास भारताला 100 रुपये खर्च येत असला आणि दुसरं एखादं राष्ट्र आहे त्याला उत्पादन करण्यास 150 रुपये खर्च येत असला आणि म्हणजे एकूणच डेव्हिड रिकार्डोला म्हणायचंय की तोलनिक उत्पादन खर्चातील फरक हाच आंतर उत्पादन खर्चातील फरकामुळे प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ होतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राने आपल्या वस्तू उत्पादनातील खर्च हा कमीत कमी राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जितका उत्पादन खर्च कमी तितका आंतरराष्ट्रीय व्यापारातून त्या राष्ट्राला लाभ जास्त होत असतो. स्पष्ट करायचं की आंतरराष्ट्रीय व्यापारातून जो लाभ होतो किंवा जे लाभाचं वितरण होतं
हे तुलनात्मक खर्चाच्या आधारे निर्यात राष्ट्रांना निर्यातीतून उत्पादन मिळतं, परंतु आयातक राष्ट्रांना सुद्धा आपल्या संसाधनाची बचत करून ती एक प्रकारे लाभच आहे. म्हणजे आयात जो राष्ट्र आयात करतं त्याच्या संसाधनात बचत होते, निर्यातक राष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी त्याला निर्यातीतून उत्पन्न मिळते. म्हणजे निर्यात आणि आयात करणाऱ्या दोन्ही राष्ट्रांना त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ प्राप्त होतो, असं त्या ठिकाणी रिकार्डो यांना स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर थॉमस माल्थस यांचा विचार आपण समजून घेऊ. बोला, वाचा बरे. थॉमस माल्थस यांच्या मते केवळ उत्पादन खर्चातील तुलनात्मक फरक हा एकच निकष व्यापार लाभाचे विवेचन करण्याकरता उपयुक्त ठरत नाही. अनेकदा स्वदेशात जास्तीत जास्त उत्पादन खर्च करूनही वस्तूचे उत्पादन करणे केवळ अशक्य असते. अशा परिस्थितीत वस्तूची कितीतरी जास्त किंमत देऊन आयात करावी लागते. जास्त तीव्रतेची वस्तू कमी तीव्रतेची वस्तू देऊन प्राप्त करण्यास व्यापार लाभ असे म्हटले जाते. ओके, म्हणजे थॉमस माल्थस त्याच्या पुढे गेला की रिकार्डो म्हणतो की तुलनात्मक खर्चाच्या आधारे आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार केला तर लाभ प्राप्त होईल, परंतु बऱ्याच वेळेस जागतिक बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशी परिस्थिती असते की एखाद्या राष्ट्राने कितीही खर्च केला तरी देखील त्याला तशी वस्तू तयार करता येणार शक्य नाही. उदाहरणार्थ भारताचा जो हापूस आंबा आहे तो जगामध्ये किती तंत्रज्ञान किती शोध लागले तरी देखील त्या ठिकाणी भारतासारखा हापूस आंबा जगामध्ये आजपर्यंत तरी करता आलेला नाही. नॅचरली नैसर्गिक संसाधन ते आपल्याकडे उपलब्ध आहे. असे अनेक उदाहरण आपण सांगू शकतो की समजा आपण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये खूपच शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे, मग अशा वेळेस गहू ज्वारी बाजरी हे धान्य पिकवण्यापेक्षा जर समजा आपण म्हटलं की फळ पिकांची लागवड करावी किंवा चहाची लागवड करावी कॉफीची लागवड करावी ज्याला खूप किंमत आहे, परंतु शक्य नाही ते आपल्याला. म्हणजे नैसर्गिकरित्याच आपली ती मर्यादा आहे. म्हणजे चहा पत्ती किंवा कॉफीची शेती अंजीरची शेती असे आपण करू शकत नाही, कारण ती आपली नैसर्गिक मर्यादा आहे. म्हणजे कितीही खर्च केला तरी देखील आपल्याकडे पाण्याची सुविधा तितकीशी उपलब्ध होईल का, नैसर्गिक वातावरण आहे का. म्हणजे या ठिकाणी थॉमस माल्थसला असं सांगायचं की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अशी काही परिस्थिती असते की एखादी वस्तू कितीही खर्च केला तरी उत्पादन करणं शक्य नसते. अशा परिस्थितीमध्ये जी वस्तू आपण निर्माणच करू शकत नाही त्या वस्तूची जर आपल्याला गरज असेल तर ती वस्तू आयात आपल्याला करावीच लागते. म्हणजे बऱ्याच वेळेस अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती दिसून येते की आपण जास्त तीव्रतेची वस्तू देऊन कमी तीव्रतेची वस्तू खरेदी करतो. म्हणजे आपली जर गरज असेल समजा भारताला अमेरिकेकडून युद्ध सामग्री खरेदी करायची, ओके, आता अशा परिस्थितीमध्ये भारताला जास्त गरज आहे. म्हणजे भारतासाठी जे यंत्र आपलं शस्त्र सामग्री आपल्याला आयात करायची त्या बाबतीत त्या व्यापाराच्या संदर्भात भारताच्या टर्म्स ऑफ ट्रेड व्यापार शर्ती या प्रतिकूल आहे, कारण भारताला ते वस्तू लागतेच. कारण समजा एखाद्या वेळेस भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं आणि आपल्याकडे शस्त्र कमी पडलं तर त्यावेळेस आपल्याला अमेरिकेतून शस्त्र आणायची, तर अशा परिस्थितीमध्ये भारताचा व्यापार अटी ह्या प्रतिकूल असतील. भारताला ते शस्त्र सामग्री लागणारच, त्यामुळं ते अमेरिका त्या बदल्यात जी वस्तू मागेल जेवढ्या मात्रेत मागेल जेवढ्या संख्येत मागेल ज्या अटी ठेवील त्या सर्व अटी आपल्याला बिनशर्त मान्य कराव्या लागतील. म्हणजे थॉमस माल्थसला असं म्हणायचं की आंतरराष्ट्रीय व्यापार हा बऱ्याच वेळेस फक्त केवळ लाभ तुलनात्मक खर्चाच्या आधारे होत नाही तर कधी कधी मायनस मध्ये सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करावा लागतो. म्हणजे आपल्याला खूप महत्वाच्या वस्तू दुसऱ्याला देऊन आपल्याला गरजेची वस्तू आपल्याला त्यावेळेस आणावी लागते. म्हणजे समजा दुष्काळ पडला, जागतिक पातळीवर सगळ्या अन्नधान्याचे तुटवडा निर्माण झाला आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं आणि आपल्याकडे शस्त्र नाही, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला अमेरिकेतून शस्त्र आणण्यासाठी अमेरिकेने जर आपल्याला गहू ज्वारी धान्य जर मागितले फळं मागितले तर आपल्याकडेच कमी आहे, परंतु अशा परिस्थिती आपल्याला ती त्यांना द्यावी लागतील. म्हणजे तीव्रतेची वस्तू देऊन कमी तीव्रतेची वस्तू सुद्धा बऱ्याच वेळेस खरेदी करावी लागते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वितरण हे
केवळ लाभ तुलनात्मक खर्चावर तर अवलंबून असेलच, परंतु त्याही पेक्षा पुढे एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला व्यापार लाभ म्हणजे फक्त जास्त तीव्रतेची वस्तू मिळणे, महत्वाची वस्तू मिळणे, जास्त संख्येने वस्तू मिळणे असं नाही, तर कोणत्या वेळेस कोणती गरज आहे आपली आणि ती गरज जर आपली त्यावेळेस पूर्ण झाली तर आपला लाभ आहे. कारण पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं आणि शस्त्र नसेल आपल्याजवळ तर त्यावेळेस आपण देशासाठी दोन वेळेच जेवायचं होतं एक वेळेस जेवून, परंतु आपल्याला शस्त्र लागतील आणि आपलं ते आक्रमण थांबून आपण सुरक्षित राहणं गरजेचं आहे. आपण जर म्हणलो की आमचं धान्य आम्हालाच कमी, आम्ही धान्य देऊ शकत नाही, तर आपल्याला त्यावेळेस परकीय राष्ट्र आक्रमण करून आपला सगळा विध्वंस करू शकते. अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये आपला जीव वाचणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मग आपण वाटेल ती वस्तू त्यांना देऊ शकतो. आणि ते जर शस्त्र आपल्याला मिळालं आणि आपण परकीय आक्रमण परतावून लावलं तर तो आपला लाभ आहे का नुकसान आहे? लाभ आहे म्हणजे, परंतु तो म्हणजे तो काही पैसे स्वरूपात लाभ नाही किंवा तो काही त्यातून आपल्याला काही असं वेगळं मिळालं नाही, परंतु ती सिच्युएशन जर एखादी विशिष्ट निर्माण झाली तर तशा परिस्थितीमध्ये जास्त महत्वाच्या वस्तू देऊन कमी महत्वाच्या वस्तू सुद्धा आपल्याला आयात कराव्या लागतात. म्हणजे जर शांतता असेल जगामध्ये आणि आपल्याकडे धान्य भरपूर असेल आणि अमेरिका म्हणले आमचं शस्त्र घ्या, शस्त्रसाठा घ्या, आम्हाला धान्य द्या, तर आपण देणार नाही. परंतु परिस्थिती कशी आहे, अशा ह्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जास्त तीव्रतेच्या वस्तू देऊन कमी तीव्रतेच्या वस्तू घेणं हा सुद्धा आंतरराष्ट्रीय लाभच आहे असं थॉमस माल्थस यांना स्पष्ट करायचं आहे. ओके बोला सर. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या लाभाबद्दल थॉमस माल्थस यांनी खूपच पुढचा विचार केल्याचं आपल्याला दिसून येतो. कारण अपवादात्मक परिस्थिती बद्दल विचार मांडल्याचं थॉमस माल्थस यांनी आपल्याला दिसत. थॉमस माल्थस म्हणतात की व्यापार लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारातून होत असतात, पण ते निरपेक्ष लाभ किंवा तोलनिक फरकाच्या आधारे ब्रिटिश स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभच होईल असं काही नाही. तर बहुधा असं होत असतं की आंतरराष्ट्रीय व्यापार करताना काही वेळेस राष्ट्राला तोटा सुद्धा सहन करावा लागतो किंवा पत्करावा लागतो. जसं की एखादं राष्ट्र एखाद्या वस्तूची उत्पादनच करू शकत नाही किंवा उत्पादन करण्यासाठीची जी परिस्थिती ती परिस्थिती त्या राष्ट्रामध्ये आढळत नाही, मग अशा वेळेस ते राष्ट्र आपलं आंतरराष्ट्रीय व्यापारात तोटा सहन करून सुद्धा त्या वस्तूची गरज असल्यामुळे ते आयात करत असते. उदाहरणार्थ जर सर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये घेतलं तर आपण चायनाकडून जी काही आपली जी फार्मसी इंडस्ट्री औषध निर्माण उद्योग आहे तो 70% चायनाच्या चायनाकडून येणार आहे. जो कच्चा माल आहे ज्याला ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणतात त्यावर अवलंबून आहे. म्हणजे तो कच्चा माल आल्याशिवाय आपल्या जो की औषध निर्माण उद्योग आहे त्याचं उत्पादन होऊ शकत नाही. कारण मेन रॉ मटेरियल जो मूळ कच्चा माल आहे तो चायनाकडून येतो. मग अशा परिस्थितीत आपण आपलं जे की व्हॅल्युएबल फॉरेन रिझर्व आहे परकीय चलन पुरवठा करून आपण ते ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आपल्या देशात आयात करत असतो. दुसरं लिथियम आयन बॅटरी. लिथियम भारतात उपलब्धच नाही किंवा लिथियमचे साठे भारतात उपलब्धच नाही, त्याच्यामुळे लिथियम आयन बॅटरीचं स्वदेशात उत्पादन करणे भारतासाठी अशक्य आहे. त्यामुळे लिथियम आयन बॅटऱ्या भारत हा इतर देशातून साऊथ कोरिया असेल, चीन असेल, जापान असेल या देशातून आयात करत असतो. म्हणजे अशा परिस्थितीत भारताला थोड्याफार प्रमाणात का होईना आंतरराष्ट्रीय व्यापारात तोटा पत्करावा लागतो, तोटा सहन करावा लागतो आणि या बदल्यात तो आपल्या देशात ज्या काही वस्तू आपण तयार करतो या वस्तूची जास्त आयात करून ज्या काही वस्तू आपल्या देशात तयार होत नाही त्या वस्तूची आपल्या देशातील जास्त वस्तूची निर्यात करून ज्या वस्तू आपल्या देशात तयार होत नाही त्या वस्तूची कमी आयात करत असतो. यावरून असं दिसतं की आंतरराष्ट्रीय व्यापारात अशा काही अपवादात्मक परिस्थिती येत असतात त्या आपल्याला तोट्याच्या सुद्धा ठरू शकतात आणि असा हा विचार थॉमस माल्थस यांनी मांडलेला. ओके तर आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वितरण आणि त्याचा लाभ या बाबतीत विचार केला. यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि थॉमस माल्थस यांचं मत
समजून घेतलेलं आहे. ओके. हो सर.